नमस्कार, मी साबळे सर। पाठीमागच्या लेक्चरला आपण बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे काय आणि आपल्याला प्रॅक्टिकलला त्या टॉपिकवरती काय विचारलं जातं, कोणतं प्रॅक्टिकल असतं याबद्दल माहिती घेतली होती। तर बिल ऑफ एक्सचेंजमध्ये प्रॅक्टिकल पेपर फर्स्टला तुम्हाला नमुना तयार करायला सांग, ड्राफ्ट तयार करायला सांगितला जातो बिल ऑफ एक्सचेंजचा। तर हा ड्राफ्ट तयार करण्यासाठी तुम्हाला ड्रावर, ड्रावी, अमाऊंट ऑफ बिल, डेट ऑफ बिल, डेट ऑफ ॲक्सेप्टेड आणि टर्म एवढी माहिती लागते। तर आज आपण प्रत्यक्षात हे बिल ऑफ एक्सचेंज कसं तयार करायचं ते बघू। आपण आता एक काल्पनिक उदाहरण घेऊ। आता इथं बघा, बिल ऑफ एक्सचेंज हे टाईम बिल ऑफ एक्सचेंज आहे, म्हणजेच मुदती विनिमय पत्र, मुदत असणारे विनिमय पत्र। तर यामध्ये आपण एक घेतले ड्रावर। ड्रावर आहे राम पाटील, चारणी रोड, मुंबई। तर मुंबई येथील हा ड्रावर आहे, त्याचं नाव आहे राम पाटील। त्यानंतर ड्रावी, ड्रावी आहे श्याम भोसले, महाजन पेठ, पुणे, पुण्याचा ड्रावी आहे। आणि अमाऊंट आहे बिलाची 15,000 आणि बिल काढलेली तारीख आहे 31 जुलै 2011 आणि बिल स्वीकारले 24 जुलै 2011 आणि बिलाची मुदत आहे टाईम 2 मंथ्स। बिलाची मुदत आहे 2 मंथ्स। तर या माहितीवरून आपण आता बिल ऑफ एक्सचेंज कसं तयार करायचं ते बघू। त्यासाठी आयतासारखे 10-12 ओळी ड्राफ्ट आकायचा, साधारणतः 10-12 ओळीचा आकायचा। त्यानंतर मध्यभागी बिल ऑफ एक्सचेंज लिहायचं, बिल ऑफ एक्सचेंज। त्यानंतर इथं उजव्या बाजूला ड्रावरचा पत्ता लिहायचा। इथं ड्रावर आहे बघा, राम पाटील, राम पाटील, कॉमा, चारणी रोड, बरोबर आरच्या खाली शी घ्यायचं, चारणी रोड, मुंबई। बेचाळीस बघा, एका खाली एक आहे रामच्या खाली, बरोबर चारणी, चारणीच्या खाली मुंबई। त्यानंतर इथं डेट घ्यायची, बिल काढलेली तारीख 24 जुलै 2011। तर ह्या ठिकाणी हा ड्रायव्हरचा ॲड्रेस झाला बघा, राम पाटील, चारणी रोड, मुंबई 42 आणि बिल काढले 24 जुलै 2011। तर इथं चुकून आपण तारीख, डेट ऑफ ॲक्सेप्टेड घेतली होती, तर ही डेट ऑफ बिल घ्यायची 21 जुलै 2011। 21 तारीख आहे डेट ऑफ बिल आणि 24 तारीख आहे बिल स्वीकारलेली। तर बिल काढलेली तारीख घ्यायची 21 जुलै 2011। ह्या ठिकाणी ड्रायव्हरचं नाव आणि डेट घेतली, बरोबर त्याच लाईनला इकडं म्हणजे डाव्या साईडला स्टॅम्प, तर बिल ऑफ एक्सचेंजला मुद्रांक शुल्क आकारलं जातं, त्यामुळे इथं स्टॅम्प लावायचं। स्टॅम्प हे बिलाच्या रकमेवरती अवलंबून असतं। त्यानंतर त्याच्याखाली इथंच रुपीज, तर ह्या ठिकाणी रुपीज, इथं रुपये घ्यायचं। तर बिलाची अमाऊंट किती आहे 15,000, इथं 15,000 घ्यायचं, 15,000। त्यानंतर बिलाचा मॅटर म्हणजे मजकूर इथं लिहायचा, खालील ओळीला ते एक ओळ सोडायची आणि खालील ओळीला। आता काय लिहायचं आहे बघा, पहिल्याच्या ते बिलाची मुदत, बिलाची मुदत किती आहे टाईम 2 मंथ्स। तर इथं म्हणायचं जरासा पॅरेग्राफ करायचा थोडासा, 2 मंथ्स,
आफ्टर डेट 2 महिन्यांनी, 2 महिन्यानंतर पे टू, पे मी, पे टू मी और माय ऑर्डर द सम ऑफ रुपीज, इथं रुपीज लिहायचं अक्षरी, फिफ्टीन थाउजंड ओनली फॉर द व्हॅल्यू रिसिव्ड. तिथे आता मजकूर घेतला आहे बघा आपण, टू मंथ्स आफ्टर डेट, 2 महिन्यानंतर पे टू मी, मला किंवा मी सांगेल त्यास अक्षरी रुपये 15,000 फक्त द्यावेत ज्याचा मोबदला मिळालेला आहे. याचा मराठीमध्ये अर्थ झाला, टू मंथ्स आफ्टर डेट पे टू मी ऑर माय ऑर्डर द सम ऑफ रुपीज 15,000 ओनली फॉर द व्हॅल्यू रिसिव्ह. त्यानंतर इथं खाली टू लिहायचं, टू, आणि ह्या ठिकाणी ड्रायव्हीचा ॲड्रेस लिहायचा. आता इथं दिलं ड्रायव्हीचा ॲड्रेस आहे बघा, ड्रायव्हीचा ॲड्रेस श्याम भोसले महाजन पेठ पुणे. हे झालं ड्रायव्हरचा ॲड्रेस. आता इथं ॲक्सेप्टेड, किती तारखेला बिल स्वीकारलं आहे बघा, डेट ऑफ ॲक्सेप्टेड, डेट ऑफ ॲक्सेप्टेड 24 जुलै 2011. 24/7/2011 ही स्वीकारली. आणि इथं एस डी, एस डी म्हणजे सिग्नेचर कोणाची, राम पाटील. हे कोण ड्रावर, अशा प्रकारे आपण आता नमुना तयार केलेला आहे बघा. बघा ड्रायव्हरचं नाव आहे राम पाटील, चारणी रोड मुंबई 42. ड्रायव्हरचं नाव आहे श्याम भोसले, महाजन पेठ पुणे 52. बिलाची अमाऊंट आहे 15,000. डेट ऑफ बिल आहे 31 जुलै 2011. डेट ऑफ ॲक्सेप्टेड आहे 24 जुलै 2011. आणि टाईम आहे अवध्या बिलाचा 2 मंथ्स. तर हे आता आपण ह्या पद्धतीने हे बिल तयार केले. इथं वरती बिल ऑफ एक्सचेंज म्हणायचं. या ठिकाणी उजव्या बाजूला ड्रायव्हरचा पूर्ण ॲड्रेस लिहायचा, त्यानंतर त्याची बिलाची तारीख घ्यायची. इथं बिलाची तारीख आहे 21 जुलै 2011. त्यानंतर ह्या साईडला इथं म्हणजे डाव्या बाजूला स्टॅम्प आणि रुपीज, स्टॅम्प बिल ऑफ एक्सचेंजला स्टॅम्पची गरज असल्यामुळे इथं स्टॅम्प लिहायचा, आणि त्याच्याखाली रुपीज अंकात किती रकमेचे बिल आहे ते अंकामध्ये लिहायचं. हे 15,000 बिल असल्यामुळे इथं 15,000 रुपये घेतलं. आणि इथं मजकूर, टू मंथ्स आफ्टर डेट पे टू मी ऑर माय ऑर्डर द सम ऑफ रुपीज 15,000 ओनली फॉर दी व्हॅल्यू रिसिव्ड, 2 महिन्यानंतर मला किंवा मी सांगेल त्यास अक्षरी रुपये 15,000 फक्त द्यावेत ज्याचा मोबदला मिळालेला आहे. त्या ठिकाणी इथं खालील ओळीला डाव्या साईडला ड्रावी ज्याच्यावरती बिल काढलं आहे त्याचं नाव श्याम भोसले, महाजन पेठ कोल्हापूर. इथं आहे बघा ड्रावी श्याम भोसले, महाजन पेठ पुणे, सॉरी पुणे 52. त्यानंतर ॲक्सेप्टेड,
किती तारखेला बिल स्वीकारलं आहे? 24 जुलै 2011 किती तारखेला याची ॲक्सेप्टेड? 24/7/2011 आणि या बिलावरती ज्यानं बिल तयार केले त्याची सही पाहिजे, म्हणजे राम पाटलाची इथं सही, SD राम पाटील ड्रावर। अशा पद्धतीने हे तुम्ही नमुना ड्राफ्ट तयार करायचा आहे। बँकिंग प्रॅक्टिकल पेपर फर्स्ट क्वेश्चन नंबर 2 मध्ये हा तुम्हाला नमुना विचारला जातो। ओके।